कोरोनाच्या उपचारांसाठी मर्क कंपनीनं एक गोळी आता काढली आहे. कोरोनावरील गोळीच्या या चाचण्या सुरू आहेत. कोरोनावरील गोळीच्या चाचण्या आशादायी असल्याचं सुद्धा चित्र आहे. गोळीला मान्यता मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावरच्या उपचारांसाठी मर्क या औषध निर्मिती कंपनीनं एक गोळी तयार केली. या गोळीच्या प्रायोगिक चाचण्या सध्या सुरू आहेत. रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल होणं आणि मृत्यू होणं यामध्ये घट झाल्याचं चाचण्यांमध्ये दिसून आलंय. यामुळे चाचण्या आशादायी असल्याचं दिसतंय. गोळीला अमेरिका आणि जगातील इतर देशांमध्ये सुद्धा परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि जर या गोळीला मान्यता मिळाली तर कोविड-19 वरची उपचारासाठीची ही पहिली गोळी ठरणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे नवरात्रीमध्ये मुंबईमध्ये गरबा आणि दांडियावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र राज्यभरात बंदिस्त हॉलमध्ये गरबा दांडियाला परवानगी देण्यात आली. हॉलच्या क्षमतेच्या 50% लोकांनाच गरबा आणि दांडिया खेळण्याची परवानगी असणार आहे. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. तसंच मास्क वापरणं सुद्धा बंधनकारक असणार आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील मंदिरं आणि धार्मिक स्थळांवर एकूण क्षमतेच्या 50% पर्यंतच उपस्थितांची संख्या असणार आहे. घटस्थापनेपासून धार्मिक स्थळांवर गर्दी टाळण्यासाठी हा नवीन आदेश काढण्यात आला आहे. मुंबई महापालिका प्रशासन ब्रेक द चेन अंतर्गत हा आदेश काढतीये. नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिरामध्ये आता टोकन पद्धतीनं दर्शन दिलं जाणार आहे. यासाठी 100 रुपये आकारण्यात येणार असल्याचा ठराव महापालिका पोलीस प्रशासन आणि विश्वस्तांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. विनाकारण गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. कोरोना नियमांचं उल्लंघन करत गर्दी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. घटस्थापनेला राज्यातील मंदिरं खुली होणार असली तरी सुद्धा येवल्यातल्या कोटमगावची महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली जगदंबा माता मंदिर यात्रा ही उत्सव रद्द होणार आहे, बंदच राहणार आहेत. आणि येवला तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मंदिर यात्रा उत्सव बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. मंदिराच्या वतीनं ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवासाठी जारी केलेल्या नव्या नियमांनुसार गरबा आणि दांडियासाठी प्रतिबंध आहेच. तसंच देवीची मूर्ती सुद्धा 4 फुटांपर्यंतच असावी अशी अट आहे. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा देवीच्या मूर्तीसाठी 70% बुकिंग झालं असल्याचं मूर्तीकारांनी सांगितलं. चार तारखेपासून 5वी ते 12वी पर्यंतची शाळा सुरू होणार असताना आता त्याची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. पुण्यामधल्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये औषध फवारणी सुद्धा करण्यात येते. शाळेचा परिसर तसंच प्रत्येक वर्गखोलीचं सॅनिटायझेशन करण्यात येतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी केंद्र सरकारनं इम्युनिटी बुस्टिंग किट म्हणजेच बालरक्षा किट आणलेलं आहे. 16 वर्षांपर्यंतच्या मुलांना हे किट मोफत वाटलं जाणार आहे. 2 नोव्हेंबरला राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्तानं ही 10,000 किट्स मोफत वाटली जाणार आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे